श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला दुबईमध्ये राहणाऱ्या एका स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, माझा अनुभव जरा मोडका तोडकाच आहे। मी सध्या राहायला दुबईत आहे कामासाठी। पहिले लॉकडाऊन लागले, त्यानंतर माझी परिस्थिती खूपच खराब होती। दोन वेळच्या जेवणाचे देखील वांदे झाले होते। रूमच्या भाड्याचे देखील माझ्याजवळ पैसे नव्हते। रूम मालकाने मला 6 ते 7 महिने बिना भाडे घेता ठेवले होते। माझी स्वामी समर्थांची नित्यसेवा चालूच होती। रूम मालक मला रोज सकाळी नाश्ता द्यायचा, कधीतरी मला एक वेळचे जेवण देखील मिळायचे। दरम्यानच्या काळात यूट्यूबवर मी स्वामींचे अनुभव ऐकायचो, दुबईतील केंद्रात जाऊन आरती अटेंड करायचो। मनात यायचे, मला कधी आरती करायला मिळेल का। खूप उधारी झाली होती। माझी फॅमिली इंडियामध्ये आहे, मला त्यांची खूप आठवण येते। कधी कधी एकटा असताना 2 ते 3 मिनिटात रडूनही घ्यायचो। 6 ते 7 महिन्यांनंतर एक टेम्पररी जॉब मिळाला। नव्या कंपनीचे मालक खूप चांगले आहेत। लॉकडाऊन असल्याने त्यांनी मला अक्षरशः 6 महिने बसून पगार दिला। राहायची आणि 3 वेळ खाण्याची व्यवस्था केली। स्वामी कुठल्याही रूपात येऊ शकतात याची खात्री झाली। आज 9 महिन्यानंतर का होईना त्या रूम मालकाचे सर्व भाडे दिले आहे। स्वामी अनुभव बघताना श्री प्रदीप दादांचा नंबर मिळाला। फोन करून त्यांच्याशी बोलायची इच्छा होती, पण दादा बहुतेक वेळा व्यस्त असावेत। मग त्यांना मी माझ्या जीवनाबद्दल व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगितलं। त्यांनी मला श्री गुरुचरित्राची 7 पारायणे आणि 21 वेळा घोरष्टक स्तोत्र अशी सेवा दिली। दुसऱ्याच दिवसापासून मी पारायणाला सुरुवात केली। स्वामींच्या कृपेने 3 पहिली पारायणं खूप छान झाली। दिवाळी आली, 4थे पारायण सुरू केले। माझी बायको सिटीमध्ये राहते, कारण ती सुद्धा जॉब करते। माझ्या मनात होते की माझ्या बायकोने गावी जाऊन आईला भेटावे, पण मी कुणालाच काहीच बोललो नाही। आई देखील स्वामी भक्त आहे, तिच्यामुळेच मीही स्वामी सेवेत आलो। भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे ऍडमिट केले। मी हादरूनच गेलो, काय करावे काही सुचत नव्हते। तेव्हा मी यशवंत दादांना फोन करून सगळं सांगितलं। ते मला म्हणाले, काहीच काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल, पारायण खंड न पडता चालू ठेवा। दुसऱ्याच दिवशी माझी बायको आईला बघण्यासाठी गेली, पण माझं रडू काही थांबत नव्हतं। स्वामींसमोर बसून स्वामींना खूप खूप धन्यवाद म्हणालो। विचार करू शकत नाही अशा लीला स्वामी दाखवतात। माझी आई आता बरी आहे। स्वामींनी माझ्याकडून 7 पारायणे खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेतली। उद्यापना दिवशी डाळ भात, घेवड्याची भाजी, खीर घरी बनवली, गुलाबजाम बाहेरून मागवले, नैवेद्य दाखवला। महिन्याचा 1ला शुक्रवार असल्याने केंद्रात आरती होती। मी एका दादांना फोन करून ऑनलाईन लिंकसाठी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मला दिली सुद्धा। आरती करता करता मला रडू येत होते, कारण स्वामींनी मला घरच्या घरी का होईना आरती करण्याचा चान्स दिला होता। मग सर्व आवरून मी केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले। कालचीच गोष्ट आहे, काही तेलकट खाल्ल्यामुळे मला रात्री झोपच येत नव्हती, खूप भीती वाटत होती। अशा बाबतीत मी जरा भित्राच आहे। स्वामींचा धावा करत होतो, मनातल्या मनात तारक मंत्र म्हणत होतो। डोळे बंद झाले, पण लगेच असे वाटले की पाठीवर कोणीतरी हात ठेवला। पटकन उठलो, पण कोणीच नव्हतं, स्वामीच असावेत। परत डोळे बंद केले, मग काही ना काही चित्र डोळ्यासमोर यायचे। असे 3 ते 4 वेळा झाले। शेवटच्या वेळी तर असं वाटलं की आईने मला हाक मारली। मी घाबरलो, देवाऱ्यासमोर जाऊन हात जोडले। ॲसिडिटीची गोळी घेऊन घरातच 20 ते 25 मिनिटं चाललो। चालताना तारक मंत्र ऐकत होतो। स्वामींना म्हणालो, मला बरं करा, उद्यास मी माझा अनुभव किरणताई आणि श्रुतीताई यांच्याबरोबर शेअर करेल। स्वामींनी माझ्या जीवनाची गाडी रुळावर आणली आहे। अजून खूप लांबचा प्रवास बाकी आहे। स्वामींना प्रार्थना करतो की सर्वांना अशीच साथ द्या। माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा।
स्वामी भक्तांनो, आता मला माझा दुसरा अनुभव तुम्हा सर्वांना सांगायचा आहे। मागच्या अनुभवात मी सांगितलं की कसं स्वामींनी विविध रूप घेऊन माझी मदत केली। आज देखील मला छोटासा अनुभव तुम्हा सर्वांना सांगायचा आहे। स्वामींच्या लीला अगाध आहेत। मी ज्या ठिकाणी कामाला आहे तिथे माझे सिनियर आहेत। स्वामींच्याच रूपात ते मला भेटले आहेत असं मला वाटतं। त्यांच्यामुळेच माझा ॲडमिन असिस्टंट पोस्टचा विजा लागला। त्यांच्यामुळेच मला इंडियाला जायची संधी मिळाली। मी जुलै 2019 पासून दुबईमध्ये आहे। माझी फॅमिली इंडियामध्ये आहे। कोविड-19 मुळे माझे हाल झाले होते। आता स्वामींच्याच कृपेमुळे गाडी हळूहळू ट्रॅकवर आली आहे। मी तर ऑगस्टमध्ये प्लॅन केले होते इंडियामध्ये जाण्यासाठी, पण माझ्या सिनियरमुळे मी आता मार्चमध्येच जात आहे। आज सकाळी नित्यसेवा करताना दिव्यात फूल तयार झाले। मला असं वाटत होतं की आज काहीतरी चांगलं होणार आहे। मी दुपारी बॉसला सांगितलं की मला इंडियाला जायची इच्छा आहे, जाऊ का? त्यावर बॉस म्हणाले, जा तुम्ही, आजच तिकीटसुद्धा बुक केले। माझ्यासाठी स्वामी खरंच विविध रूपात मला भेटत आहेत आणि भेटत राहतील देखील। आता सुट्टीवर आल्यावर अक्कलकोट आणि गाणगापूरला येण्याची इच्छा आहे। स्वामी, तुम्ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। दादा, तुमचा अनुभव खरंच आम्हा सर्व स्वामी भक्तांसाठी प्रेरणादायी होता। स्वामींनी खरंच तुमची परीक्षा बघितली, पण प्रत्येक परीक्षेत तुमची वेळोवेळी स्वामींनी साथ देखील दिली। श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे, स्वामी महाराज, या दादांच्या सर्व इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करा। या दादांना तुम्ही नेहमी आनंदात आणि सुखात ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दुबईमध्ये राहणाऱ्या स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष झालाच पाहिजे। तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपणा सर्वांची कामना आहे। आपल्या चॅनलवरील अनुभवांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। तुम्ही देखील तुमचे अनुभव दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता। स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तिथे जी घंटी दिसत आहे ती दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवलं जाईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।